नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर। दिवसभराच्या बातम्या आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत, पण सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे शिवाजी पार्कला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं होतं, पण थोड्याच वेळापूर्वी शिवसैनिकांनी तिथे गोमूत्र शिंपडून तिथे साफसफाई केली आहे। तिकडे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्यांनी सावरकरांवर टीका केल्यामुळे ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी अशाही प्रकारची मागणी राहुल शेवाळे यांनी केली। तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काही काळात राज्यात 1,00,000 तरुणांना नोकऱ्या देऊ असं ठाम आश्वासन देतानाच हिंदुत्वाच्या विचारांचे म्हणवणारे ठाकरे हे सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत कसे चालतात असा जाब विचारलाय। यासह आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या आहेत। संजय राऊत यांना पुन्हा एक नोटीस आली आहे, ती नेमकी कोणाची आहे हेही पाहायचं आहे। सगळ्यात आधी हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाथणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन, पण नंतर ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शुद्धीकरण, स्मृतीस्थळावर शिंपडलं गोमूत्र। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी, समितीत कोण आहे याच्याशी देणं घेणं नाही, स्मारकामध्ये खासगी बैठका होऊ नयेत, फडणवीस यांचं वक्तव्य। आदित्य ठाकरे यांच्या भारत जोडोतील सहभागावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल, सावरकरांवर टीका करणाऱ्यांना जवळ केल्यावरून खरपूस समाचार। भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा, खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा केला निषेध। पुण्यात शनिवारवाड्यात अनधिकृत दर्गा असल्याचा हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा आरोप, दर्गा तातडीनं हटवण्याची मागणी। संजय राऊत यांना ईडीचं चौकशीसाठी समन्स, येत्या 18 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस। आणि राज्यातील 1,00,000 जास्त तरुणांना लवकरच नोकरीच्या संधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। रोजगार देण्याच्या दृष्टीनं उद्योजकांशी सामंजस्य कराराचं सूतोवाच। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10व्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व समर्थक आमदार मंत्री यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं। एकनाथ शिंदे शिवतीर्थावरून निघाल्यानंतर लगेचच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर पोहोचले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं। यावेळेला कार्यकर्त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। विशेष म्हणजे यावेळेला कार्यकर्त्यांच्या सोबत खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते। आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर स्मारकातल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना स्मृती देणाऱ्या कार्यक्रमानंतर शिवाजी पार्कवरच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह त्यांना अभिवादन केलं। मात्र मुख्यमंत्री इथून जाताच थोड्याच वेळात ठाकरे गटाकडून शुद्धीकरण करण्यात आलं। स्मृतीस्थळावर ज्या श्रद्धेनं निष्ठेनं प्रचंड प्रेमानं शिवसैनिका हे स्मृतीस्थळ उभं केलंय, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने
त्या स्मृतिस्थळावर अशा अपवित्र लोकांनी येऊन त्यांना वंदन करणं हे सुद्धा गैर आहे. चीड आहे त्याची, गैर म्हणण्याची चीड आहे सर्वसामान्यांमध्ये. पाठीसुरा खुपसणारी अवलाद शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना गद्दारांची नाही, खुद्दारांची आहे. आणि म्हणून अशी लोक येऊन जर इथं येत असतील तर निश्चितपणे शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी त्या स्मृतिस्थळाला गोमूत्राने आपल्या संस्कृती आणि संस्काराप्रमाणे स्वच्छ केलं. आपल्यासोबत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आहेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के. नरेशजी, यावर काय तुमची प्रतिक्रिया? मुळात बाळासाहेबांचे विचार याच लोकांनी बाटवलेले आहेत. जी मूळ शिवसेना आहे ती ह्याच लोकांनी अपवित्र केलेली आहे. कालच तुम्ही पाहिलंय की ज्या बाळासाहेबांनी सावरकरांबद्दल नेहमी त्यांच्या विचारांचा नेहमीच आदर राखला, काल त्या राहुल गांधी यांनी सावरकरांवरती टीका केली आणि त्याच भारत जोडो यात्रेमध्ये त्यांचे युवराज सामील झाले होते, त्यामुळे नक्की बाळासाहेबांचे विचार कोणी सोडलेले आहेत? त्या राहुल गांधींच्या भूमिकेचा हे लोक निषेध करणार आहेत का? त्यांच्यात एवढी हिंमत नाही. खुर्ची करता हे लाचार झालेले आहेत आणि हे लाचार झालेत यांना काय अधिकार आहे? बाळासाहेबांचा कर्मकांड आणि या गोष्टीवर कधीच विश्वास नव्हता. मुळात मूळची शिवसेना ह्या लोकांनी अपवित्र केलेली आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलेली आहे. केवळ खुर्ची आणि खुर्चीच्या मोहासाठी यांनी हे केलेलं आहे, त्यामुळे ह्यांना हा अधिकार नाहीये. मूळ बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच या महाराष्ट्रात सुरू राहणार आहे आणि ह्यांनी कितीही काही करो शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. ठीक आहे नरेशजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलला त्याबद्दल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यावरून संजय राऊत यांनी शिंदे पक्षाला खोचक सल्ला दिला, तर शिंदे पक्षाकडून सुद्धा जोरदार पलटवार करण्यात आला. पाहूयात एक खास रिपोर्ट. हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मगच स्मारकाला हात जोडा. संजय राऊतांचा खोचक सल्ला. जिस बालाठार ठाकरे जी की शिवसेना के पीठ में लोग खंजीर खोजते, तर शिंदे पक्षाकडूनही पलटवार. की बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार या बाजूला ठेवण्यासाठी कुणाच्या सांगण्यावरन या गोष्टी केल्या? शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मोठी फूट पडली आणि उद्धव ठाकरेंचा सरकार जाऊन एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं. तेव्हापासूनच शिंदे आणि ठाकरे पक्ष या शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमधून विस्तवही जात नसल्याचं एकंदरीत चित्र आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्हीही पक्ष सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी फारकत घेतल्याची टीका शिंदेंच्या पक्षाकडून करण्यात येते. तर एकनाथ शिंदे आणि इतर 40 बंडखोर आमदारांनी मूळ शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप ठाकरे पक्षाकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर बुधवारच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्मृतीस्थळावरील भेटीच्या निमित्तानं ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी हा खोचक सल्ला दिलाय. बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत, बरं का? फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा, कोणी असतील, मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेत नाही, आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा. खंजीर बाजू में रखिए और बालासाहेब को नमस्कार करने जाइए, उनका आशीर्वाद लेने जाइए. बालासाहेब एक ऐसी आत्मा है, सब कुछ देख रहे हैं क्या हो रहा है और क्या होने जा रहा है. जिस बालाठार ठाकरे जी की शिवसेना के पीठ में लोग खंजीर खोजते हैं उनका कभी भला नहीं हुआ है, ये इतिहास है. तर संजय राऊतांच्या या खोचक सल्ल्याला शिंदे पक्षाकडून तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आलंय आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात आली आहे आणि नेमका पाठीत खंजीर कुणी खुपसला हा उलट सवाल केला गेलाय. राऊत साहेबांनी हा एक विचार करायला पाहिजे की बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार, काँग्रेस विरोधी विचार हे बाजूला ठेवण्या अगोदर ह्या बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुणाची, कुणाच्या सांगण्यावरनं ह्या गोष्टी केल्या, हा एक प्रश्न
राऊत साहेबांनी स्वतःला विचारायचा आणि त्यानंतरच बाळासाहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हायचं. आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. शिवाय मवियाच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील शिंदे पक्षावर परखड टीका केली. दरांबद्दल काय बोललं पाहिजे? ज्यांनी स्वतःच्या बापाच्या पाठीत खंडीत बसला त्यांना इतिहास तरी माहिती आहे का खरं या देशाचा? उगाच काही पण बोलायचं आणि काही पण करायचं, टीका करण्याला काही अक्कल थोडी ना लागत असते. इतिहास माहिती नाही आहे तर ते वाचन करावं आणि वाचन करण्याला अक्कल लागत असते. बाळासाहेब ठाकरेंचा गुरुवारी स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्री बुधवारीच शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. या निमित्तानं शिंदे ठाकरे पक्षातील कलगीतुरा रंगला एवढं मात्र नक्की आणि आपणच कसे बाळासाहेबांच्या विचारांचे पायिक आहोत हेच दाखवण्याचा सगळे आटापिटा करतायत हेही तितकंच खरंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाळासाहेब ठाकरे यांचा गुरुवारी 10वा स्मृतिदिन आणि त्यांच्या स्मारकावरून उद्धव ठाकरे यांना शह देऊन त्यांची कोंडी करण्यासाठी भाजपच्या प्रसाद लाड यांनी मोठं वक्तव्य केलं. पाहुयात शिंदे फडणवीस सरकारकडून त्यांच्या मागणीची दखल घेतली जाते का ते. उद्धव ठाकरेंच्या कोंडीचा प्रयत्न, बाळासाहेबांचं स्मारक सरकारनं ताब्यात घ्यावं, बाळासाहेबांच्या स्मारकावरून लाडांची मागणी. स्मारक कोण्या एका कुटुंबाचं नाही, लाडांनी लगावला टोला. बाळासाहेब ठाकरेंचा गुरुवारी 10वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नियोजित स्मारकासाठी दादरचा महापौर बंगला हा निश्चित केला गेला आहे. तत्कालीन सरकारकडून या स्मारकासाठी तब्बल 400 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. युतीचं सरकार आल्यानंतर ह्या स्मारकाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 2019 साली राज्यात नवियाचं सरकार आलं. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले तरी या स्मारकाला विलंब लागला. कारण दादरला समुद्रकाठी हे स्मारक प्रस्तावित आहे आणि सीआरझेड कायद्याचं कुठलंही उल्लंघन न होता हे स्मारक बांधलं जात असल्यानं विलंब होत असल्याचा निर्वाळा त्यावेळी दस्तूर खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच दिला. दरम्यान कोरोना काळामुळे विलंब होत गेला तर राज्यात अभूतपूर्व नाट्य घडून सत्तांतर झालं. शिवसेनेत बंडाळी झाल्यानं मविया सरकार गडगडलं, शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेसाठी ठाकरे शिंदे पक्षात न्यायालयीन लढाई सुरू आहे तर बाहेर एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू असताना आणि गुरुवारच्या बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर स्मारकाचा मुद्दा काढत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत हे स्मारक सरकारनं ताब्यात घ्यावं असा सूर अडवलाय. स्मारक महाराष्ट्र सरकारने जागा दिलेली आहे, त्यांना पैसे देणार महाराष्ट्र सरकार आहे. तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती करून पत्र देखील देणार आहे की हे स्मारक एक महाराष्ट्राची प्रतिष्ठा व्हावी, राज्य सरकारने त्याची समिती गठीत करून राज्य सरकारने त्याची देखभाल करावी, माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती राहणार आहे. हे स्मारक कुठल्या वैयक्तिक कुटुंबाचं किंवा खानदानाचं नाही, शिवाय स्मारकाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंचं काम महाराष्ट्रातच नाही तर देशात पोहोचवलं पाहिजे असा टोलाही लाडांनी लगावलाय. की हे स्मारक एक महाराष्ट्राची प्रतिष्ठा व्हावी, या स्मारकाच्या माध्यमातून देशातली जनता ती पाहायला यावी, म्हणून हे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावं आणि ठाकरे कुटुंबियांपैकी एक किंवा दोन लोकांना निमंत्रित सदस्य कायम सदस्य म्हणून घ्यावं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय समंजस भूमिका घेत बुधवारी ह्या स्मारकस्थळी भेट दिली आणि संघर्ष कसा टाळला जाईल याची काळजी घेतली. मुख्यमंत्र्यांनी स्मारकाबाबत आपले विचार मांडले. स्मारक जे आहे हे लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकांसाठी एक प्रेरणादायी ठरेल त्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आम्ही युद्ध पातळीवर हे स्मारक पूर्ण व्हावं यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मला असं वाटतं की प्रायव्हेट मीटिंग करता कोणी हे स्मारक वापरू नये अशी आमची अपेक्षा असेल, सगळ्यांचीच अपेक्षा असेल. आणि मला असं वाटतं की शेवटी जेव्हा एखादं राष्ट्रीय स्मारक होतं त्याचे काही नियम असतात, ते नियमांचं पालन होईल अशी आपण अपेक्षा करूया.
एकंदरीतच गुरुवारच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी बीएमसी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे आणि भाजपकडून राजकारण तर केलं जात नाही ना अशा दबक्या आवाजात चर्चांना ऊत आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवलाय. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या गळाभेटीवरून सुद्धा फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी जवळ केलं, त्यामुळे सावरकरांचे विचार पुढे नेणाऱ्या बाळासाहेबांशी नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय असा रोखठोक प्रश्न फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला. तसंच बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांनी पुढे नेले असून सावरकरांना अपमानित करणाऱ्यांचा विचार जमिनीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हिंदुत्वाच्या विचारावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार काढण्यात आला त्यावेळी हीच व्याख्या बाळासाहेब ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाने मांडली की हो मी हिंदुत्ववादी आहे, हो मी हिंदुत्वावर मत मागितली, पण मी हिंदुत्व म्हणजे कर्मकांड मानत नाही, हिंदुत्व ही जीवन पद्धती आहे, या देशामध्ये आमची संस्कृती आहे आणि या देशाला मातृभूमी पुण्यभूमी मानणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ते देखील मान्य केलं. हा खरा धागा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेलेला आहे. खरं म्हणजे आज अनेक गोष्टी सांगता येतील पण वेळेची देखील मर्यादा आहे. पण मला अतिशय वाईट एका गोष्टीचं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल जो जाज्वल्य अभिमान बाळासाहेब ठाकरेंना होता आणि ज्यावेळी कोणीही सावरकरांच्या विरुद्ध एक शब्दही बोलला तर त्याला चपकल अशा प्रकारचं उत्तरही मिळत होतं, ते कृतीतूनही मिळत होतं, ते शब्दातूनही मिळत होतं. आणि आता मात्र हिंगोलीमध्ये राहुल गांधी सावरकरांबद्दल इतकं नीच बोलतात आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे त्या ठिकाणी ज्यावेळेस पदयात्रा करतात मला आमचं सोडून द्या. मी विचार केल्यावर मला असं वाटतं की त्या ठिकाणी स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल ज्यावेळेस ते बघत असतील की त्या राहुल गांधी सोबत आदित्य ठाकरे हे पदयात्रा करतायत. मी तर या ठिकाणी विनंती करेन, ठीक आहे तुमचं आमचं पटलं नसेल, तुम्ही विचार सोडला म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं, तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी शिव्या द्या. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना जर तुम्ही जवळ करत असाल तर बाळासाहेबांची नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हा माझा सवाल आहे. बाळासाहेबांची नातं हे रक्ताने होत नाही, ते विचाराने करावं लागतं. विचाराचं नातं हे बाळासाहेबांची खरं नातं आहे. आणि जो जो विचारांचं नातं या ठिकाणी सांगेल तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल. म्हणून तर या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे, कारण हे विचाराचं नातं आहे. रक्ताने कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कोणी नसतील पण विचाराने एकनाथ शिंदे हे खरा बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवत आहेत आणि म्हणून हे त्यांच्या कुटुंबातले आहेत. आणि म्हणून आज आपण सगळे आज हा निर्धार करूया. बाळासाहेबांना मानवंदना देताना आपण हा निर्धार करूया की ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही. काय वाटेल ते झालं तरी तो विचार जिवंत राहील. आणि जोपर्यंत सावरकरांना अपमानित करणारे या देशामध्ये या सगळ्या अपमानित करणाऱ्यांचा विचार हा जमिनीमध्ये काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा निर्धार आपण सगळे करू. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव असे या देशाचे नेते आहेत किंवा स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीही कारावास भोगला, स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला आणि आजही ज्यांच्या विचारांना कारावासामध्ये टाकण्याचा प्रयत्न सातत्याने काँग्रेसच्या वतीनं होतो
रोज खोटं बोलायचं, रोज चुकीचं सांगायचं आणि निर्लज्जपणे वागायचं, हे जे काही काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी करतायत, महाराष्ट्रातली जनताच त्यांना उत्तर देईल हे या निमित्ताने मी सांगतो. दरम्यान सावरकरांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. सावरकरांचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सावरकरांचा अपमान कुणीही सहन करणार नाही असंही त्यांनी सांगितलं. आमच्या विरोधात सगळे एकत्र आलेत, मात्र बाळासाहेबांचे चेले आता लेचेपेचे राहिलेले नाहीत असंही मुख्यमंत्र्यांनी बजावलं आहे. आजची परिस्थिती, स्वातंत्र्यवीरांचा वारंवार अपमान होत असताना माफीवीर त्यावर देखील बोटचेपी धोरण, बोटचेपी भूमिका घेणारे देखील आपण पाहतोय. त्यावेळेस मला आठवतंय की तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवाचा प्रस्ताव दिला होता. मुख्यमंत्री तुम्ही विरोधी पक्ष नेते होते आणि मुख्यमंत्री आणि सगळ्यांनीच तो प्रस्ताव कसा नियमात बसत नाही अध्यक्षांनी, काय वाटलं असेल या देशातल्या सगळ्या राज्यातल्या सावरकर प्रेमींना. आम्ही देखील होतो त्या मंत्रिमंडळात. आता कोणी विचारते तुम्ही मंत्रिमंडळात होतो, परंतु जी काय भूमिका घेतली जात होती ती भूमिका उघड्या डोळ्याने पाहण्याचं दुर्दैव आमच्यावर होत. सगळे मिळून एकत्र झाले होते का त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला हरवायचं आणि भारतीय जनता पक्षाला हरवायचं, परंतु बाळासाहेबांचे आता चेले लेचेपेचे राहिलेले नाहीत. सगळा त्यांचा कार्यक्रम आटून टाकला आणि विरोध करायला माणूसच शिल्लक नाही. तिकडे भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा अशी आग्रही मागणी केली आहे खासदार राहुल शेवाळे यांनी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी ही औपचारिक मागणी केली. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात टीका केली. राहुल गांधी यांच्या टीकेचा राहुल शेवाळे यांनी निषेध केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली भारत जोडो यात्रा तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे खासदार आणि लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी केलेली. आपल्या सोबत आहेत, तुम्ही मागणी केली, नेमकी का मागणी करावीशी वाटते तुम्हाला? काल राहुल गांधी यांनी जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं ते अत्यंत निंदनीय व्यक्त आहे, निषेधार्थ आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तो अपमान आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र जनतेचा अपमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि त्यांची पूर्ण राष्ट्रभक्ती संपूर्ण देशाला परिचित आहे. अशावेळी सावरकरांच्या बाबतीत असं वक्तव्य महाराष्ट्राच्या भूमीत येऊन करणं आणि भारत जोडीच्या माध्यम यात्रेच्या माध्यमातून करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि निंदनीय आहे. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना विनंती केली की भारत जोडो यात्राला जी परवानगी दिली ती परवानगी कॅन्सल करून ती यात्रा रोखण्यात यावी, कारण ही भारत जोडो ने भारत तोडोची यात्रा आहे. याच्यातून समाज समाजात भांडणं निर्माण करणं, संपूर्ण महाराष्ट्रात द्वेषाचं वातावरण निर्माण करणं आणि आपल्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणं हे यात्रेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे हा भारत जोडो ने भारत तोडो यात्रा आहे आणि त्यातला तात्काळ राज्य सरकारने दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली. भारत जोडो यात्रेला जोडे मारण्याची देखील आवश्यकता असं देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. मणिशंकर अय्यर ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता त्यावेळी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिला होता की जोडो मारो आंदोलन केलं आणि ह्याच शिवाजी पार्कमध्ये जोडो मारो आंदोलनाला स्वतः शिवसेना प्रमुख उपस्थित होते. त्याच विचारांचा वारसा आम्ही पुढे घेऊन चाललोय, त्यामुळे तोच विचारांचा वारसा आणि तोच आदेश मानून आज राहुल गांधीने जो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल याही शिवाजी पार्कात जोडो मारो आंदोलन करण्याचा आम्ही आता निर्धार केलेला आहे. तुम्ही सरकारमध्ये तर कशा प्रकारे हे भारत जोडो अभियान किंवा यात्रा असते ते थांबवण्यासाठी प्रयत्न करतात? नाही, याच्यात राज्य सरकार या संदर्भात विचार करेल. उद्या रणजित सावरकर स्वतः FIR नोंदवणार आहेत आणि त्यानुसार राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल. हा हे राज्य सरकार पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श करणारं सरकार आहे आणि त्यामुळे निश्चित स्वरूपात मला विश्वास आहे की राज्य सरकार या संदर्भात कडक कारवाई करतील. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रितेश उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
दरम्यान नाना पटोले यांनी राहुल शिवाळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मोठ्या प्रमाणात जी जनता उभी झालेली आहे आणि त्या भीतीपोटी या पद्धतीचं वक्तव्य येणं सहभागिक आहे. काय नेमकी भूमिका काय तुमची? आमची काय भूमिका आहे? अशा लोकांबद्दल कुठलीही भूमिका मांडण्याचं काही कारण नाही. अखेरी राहुलजींच्या बरोबर मी सांगितलं की ही जन आंदोलन निर्माण झालेलं आहे जे देशामध्ये, फक्त महाराष्ट्रात तर परिवर्तन होण्याचं तय झालेलंच आहे, पण देशामध्ये एक परिवर्तनाची लहर या मध्य भारतामधून, संतनगरीमधून, गजानन महाराजांच्या चरणातून या पद्धतीनं जे वातावरण पूर्ण देशामध्ये जाणार आहे, त्या भीतीपोटी या पद्धतीचे वक्तव्य त्यांच्याकडून येत असतील. त्याला काळजी करण्याचं काही कारण. तिकडे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून पत्राचाळ प्रकरणी 9 नोव्हेंबरला जामीन मंजूर करण्यात आला होता. जामिनावर बाहेर येऊन आठवडा उलटतो न उलटतो तोच ईडीनं चौकशीसाठी पुन्हा एकदा संजय राऊत यांना नोटीस बजावली. संजय राऊत यांना 18 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीनं नोटीसीतून बजावलं आहे. विशेष PMLA कोर्टातून संजय राऊत यांना जामीन दिलेला असताना चौकशीसाठी आणि तपासासाठी सहकार्य करण्यात यावं अशी अटसुद्धा घालण्यात आली होती. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणातला तपास ईडीनं अजून पुढे सुरूच ठेवल्याचं दिसतंय. राऊत यांना मुंबईच्या सत्र न्यायालयानं दिलेल्या जामिनाच्या विरोधात ईडीनं उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे. भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदूच आहे आणि सगळ्यांचा DNA एकच आहे, अशा प्रकारचं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलंय. संघ स्वयंसेवकांच्या शिबिरात ते बोलत होते. विविधतेत एकता हे भारताचं प्राचीन वैशिष्ट्य आहे. जगात हिंदुत्व हीच एकमेव संकल्पना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते असंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून मी ठामपणे सांगत आलो आहे की भारतात प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे, कोणीही धार्मिक विधी करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही असंही मोहन भागवत यांनी म्हटलं. भारताची प्राचीन विशेषता आहे, संपूर्ण जगात हिंदू धर्म ही एकमेव कल्पना आहे जी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते असं त्यांनी पुन्हा एकदा नमूद केलं. 40,000 वर्ष पहिले से जो अखंड भारत था, काबूल के पश्चिम से चिंदविन नदी की पूरब तक और तिब्बत के उत्तर की ढलान से यानी चीन की तरफ की ढलान से श्रीलंका के दक्षिण तक जो मानव समूह आज है, उन सबका DNA 40,000 वर्षों से समान DNA है. त्यामुळे सगळ्यांचा DNA एकच आहे. प्रत्येकाने आपली पूजा पद्धती आणि संबंधित गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज नाही, कारण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हा जगातला सगळ्यात मोठा विचार हा फक्त हिंदू धर्मात आहे आणि हिंदू धर्मात ही ताकद असल्याचंही सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नमूद केलं. बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. राज्यात अफजलखानाच्या कबरीचा वाद शमतो न शमतो तोच पुण्यातल्या शनिवारवाड्यातल्या एका दर्ग्याचा वाद नव्यानं उभा राहिलाय. हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी हा दर्गाच अनधिकृत असल्याचा आरोप करत तो तात्काळ हटवण्याची मागणी केली. चक्क शनिवारवाड्याच्या अंगणातच अनधिकृत दर्गा. या दर्ग्याला कोणताही इतिहास नाही. हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचा दावा. शनिवारवाडा परिसरातील दर्ग्याचा वाद आता पेटण्याची चिन्ह आहे. इथला दर्गा अनधिकृत असून तो गेल्या काही वर्षात दिसायला लागलाय, त्यामुळे हा दर्गा आधी हटवून टाकण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेच्या वतीनं करण्यात आली आहे. हे फक्त हिंदूंच्या भावना भडकवण्यासाठी त्यावेळेस केलेलं असेल, थोडक्या भली असेल, पण मला आठवते आमच्या लहानपणी इथं एवढं काही असं नव्हतं, एकदम छोटं होतं असं काही लोक सांगतात. असं असताना हे जे टाईल्सचं काम आहे हे आत्ता मागच्या 10-15 वर्षात झालेलं आहे. ह्या टाईल्स आत्ता आलेले आहेत, त्यामुळे सगळं आत्ता नवीन त्याचं अतिक्रमण होत आहे. 15 दिवसात त्यांचं काय उत्तर येतं बघून आता हिंदू महासंघ म्हणून कोर्टात दाखल करूया. आनंद दवे यांच्या दाव्यातील तथ्य पडताळणीसाठी आम्ही पेशवाईचे इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांना गाठलं, तेव्हा त्यांनीही
इतिहासात या दर्ग्याची कुठेच लिखित नोंद आढळत नसल्याचं स्पष्ट केलं. इथं कुठलंही बांधकाम नाही, कधीही नव्हतं, आणि त्या त्याला आज कुठला तरी एखादा सुफी संत ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता इतिहासकारच या दर्ग्याचं अस्तित्व नाकारतायत म्हटल्यावर मग आम्ही तिथली पाटी शोधून काढली. त्याचं नाव आपण बघूया, हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसेनी कादरी चिस्ती निजामी मैदानी रहे अले वफात 12 जलावत 622 ही स इष्टन 1244. या कबरीवरच्या टाइल्स अगदी अलीकडच्या काळात बसवण्यात आल्याचं आढळून येत आहे. पण आज या दर्ग्यावरून एवढं वादंग पेटलेलं असतानाही कुणीच कसं समोर येत नाही हे देखील एक कोडच बनलंय. तसंच या वादावर पुरातत्व विभागही पुढे येऊन खुलासा का करत नाही हा खरा सवाल आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, News 18 लोकमत, पुणे. तिकडे हर हर महादेव या चित्रपटाचा वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. एकीकडे या चित्रपटावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच या चित्रपटात दाखवण्यात आलेलं मुख्य पात्र वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी या चित्रपटावर आक्षेप घेतलाय. या चित्रपटात बाजीप्रभूंच्या कुठला चित्रपट दाखवला नव्हता. प्रत्यक्ष कलाकारांना मी फेसबुक आणि व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून ही मागणी केली होती की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आम्हाला सांगा आणि आम्हाला ते बघायचं आहे. अगदी छोटीशी माफक अपेक्षा हीच आहे की आम्हाला फक्त चित्रपट बघायचं आहे आणि मग ते तुम्हाला संपर्क साधतील असं सांगण्यात आलं होतं. पण अजिबात निर्मात्यांनी किंवा इतर कोणीही आम्हाला संपर्क केला नाही. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूच्या 3 महिन्यानंतर आता या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे विनायक मेटे यांच्या कारचालकाच्या विरोधातच CID हा गुन्हा दाखल केला. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. कारण मेटे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या गाडीच्या चालकावरतीच CIDनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी अपघात झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात मेटेंचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीची घोषणा केली होती. त्यानंतर CIDनं या प्रकरणात सखोल चौकशी केली. त्यात मेटेंच्या चालकाची चूक असल्याचं समोर आलं. मेटेंच्या अपघातापूर्वीचं CCTV फुटेज सुद्धा हाती आलंय. यानुसार कारचालक कदम ताशी 120 ते 140 किलोमीटर वेगानं गाडी चालवत असल्याचं समोर आलं. घटनेपूर्वी त्यानं एकदम उजवं वळण घेत ओव्हरटेकचा सुद्धा प्रयत्न केला होता. मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी सुद्धा चालकावर जबाब बदलत असल्याचा आरोप केला होता. चालक अपघाताच्या ठिकाणाबद्दल बोलत नसल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं. या सगळ्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी CID चौकशीचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर मेटे यांच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्यात कारचालक एकनाथ कदम विरोधात 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे लवकरच एकनाथ कदमला ताब्यात घेतलं जाणार आहे. गाडी वेगानं चालवणं, वळण न पाहता गाड्यांना ओव्हरटेक करणं अशा काही चुकांमुळे मेटेंच्या गाडीच्या डाव्या बाजूला अपघात झाल्याचं समोर आलं. मेटेंच्या चालकानं ओव्हरटेक केलाच नसता तर कदाचित अपघात टळला असता. ही सर्व कारणं समोर आल्यानंतर आता मेटे यांच्या चालकाला CID ताब्यात घेणार आहे. त्याच्या चौकशीत आणखीन काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. News 18 लोकमतवर आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या. गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. विविध राजकीय पक्षांच्याकडून जोरदार मोर्चे बांधणी होते. दरम्यान 2001 कच्छमध्ये आलेल्या भूकंपामुळे तिथली परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. पण इतक्या वर्षानंतर आता कच्छमध्ये पूर्णपणे कायापालट झाला आहे. भूकंपाच्या नंतर या ठिकाणी अनेक उद्योग आले, त्यामुळे रोजगार निर्मितीला सुद्धा वेग आला. यासंदर्भात तिथल्या स्थानिकांशी बातचीत केली नेटवर्क 18 च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी.
कच्छ में आए भयावह भूकंप में करीब 100 से ज्यादा अंजार के बच्चों की मौत हो गई थी। अंजार के लोग इस वक्त हमारे साथ में हैं। ये बताइए कि आपकी फैमिली का भी कोई? हाँ, हमारी लड़की थी खुशबूबेन मयस सोरठिया। कितने साल की थी वो? 12 साल की, सातवीं की थी, सातवीं कक्षा में। बात फेरी में निकली? हाँ, रैली में। तो ये भूकंप आने के बाद कितना बदलाव अंजार में हुआ? बदलाव तो बहुत हो गया, भी नया समृद्धि वन बन गया, उसमें भी सब लगाया हुआ है। और ये खत्री चौक में है ना, वो हर साल 26 जनवरी को जाते ही हम उधर भी, क्या उसकी श्रद्धांजलि उधर भी रखते हर साल। तो आपको लगता है कि भूकंप के बाद कच्छ का विकास हुआ है? हाँ, हुआ है, बहुत बड़ा विकास, बहुत बड़ा। क्या क्या चेंजेस देखा? चेंज तो सब कच्छ का, सब शहर डिमोलेशन हो गया था, वो आज एक सिटी की तरह नया बस गया है। सब अंजार, भूज, रापर, बचाओ, ये सब मंदिर डेवलप होते हैं। ये इधर अजय पार का मंदिर है, अंबाजी सब नया बन गया है। वो जो भूकंप में डिमोलेशन हो गया था वही सब नया, बहुत हो गया, बहुत बढ़िया काम हो रहा है, काम अच्छा हो रहा है, अच्छा डेवलप भी अच्छा हो गया है। सब मंदिर वंदिर सब बहुत बढ़िया बना बन गए। रेलवे बन गया, पहले पुराना था, भूकंप से पहले, भूकंप के बाद भी पुराना था, अब नया बन गया सब। भूकंप के बाद में जो है अंजार का काफी विकास हुआ है। जो पुराना शहर जो था, पुराना जो गांव उनका जो था, वो पूरी तरीके से तहस नहस हो गया था, पूरी तरीके से भूकंप में टूट गया था, लेकिन सरकार ने इतने सालों में यहाँ पर काफी विकास किया है। 2001 का भूकंप आया, उसके बाद हमारे जो अभी जो प्राइम मिनिस्टर है नरेंद्र मोदी साहब, उन्होंने कच्छ में विजिट किया था। उस वक्त उन्होंने ये सब रेस्क्यू में भी बहुत सारा, मतलब हर जगह पे विजिट किया था। तो उसके बाद उन्होंने ही बोला कि हम लोग ये लोगों के लिए कुछ कर सकते हैं उनकी याद में। तो उन्होंने, उनका सजेशन था कि क्यों ना हम इन लोगों की याद में, जितने लोग दिवंगत हो गए उनकी याद में पेड़ उगाएं या कुछ जंगल जैसा या वन जैसा बनाएं। तो उस आइडिया के ऊपर से ये स्मृति वन का ये वो हुआ। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियात मोठे व्हायरल झाले आहेत, व्हिडिओची सुद्धा मोठी चर्चा आहे। या भेटीत ऋषी सुनक यांनी भारतीयांना मोठं गिफ्ट दिल्याची चर्चा आहे। पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतातील तरुणांना दरवर्षी युकेमध्ये काम करण्यासाठी 3000 व्हिसाकरता ग्रीन सिग्नल दिल्याचं कळतं, त्यामुळे आता भारतीयांना ब्रिटनमध्ये नोकरी करता जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। एवढ्या जास्त व्हिसाचा लाभ घेणारा भारत हा पहिलाच देश असल्याचं ब्रिटिश सरकारनं म्हटलंय। या संदर्भात गेल्या वर्षी ब्रिटननं भारत मायग्रेशन आणि मोबिलिटी पार्टनरशिप यावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात मायानगरी मुंबईची बित्तम बातमी अर्थात महामुंबई।